जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटाचा अंधार 70 वर्षांनंतर संपला आहे. विद्युतीकरणाच्या प्रकल्पाचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. जागतिक वारसा लाभलेल्या घारापुरी बेटावर पर्यटकांच्या दृष्टीने सोयी सुविधा तसेच विदेशी पर्यटकांचे पहिल्या पसंतीचे स्थान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुंबईजवळ असलेल्या घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणाचा लोकार्पण सोहळ्यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर जिल्हा सरचिटणीस महेश पालदी, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की घारापुरी बेटावरील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. 70 वर्षांनंतर या बेटाला वीज पुरवठा झाला. देशात प्रथम समुद्राखालून केबल टाकून बेटाचे विद्युतीकरण होऊ शकले. बेटावर आता वीज आली आहे, मात्र पर्यटकांच्या दृष्टीने सोयी सुविधा होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पर्यटन विभागाने 98 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला असून 2 कोटी रुपये वितरित करून कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. आणि जगातल्या पर्यटकांना प्रचंड आकर्षित करणारा गेट, पण याच्यावर पाहिजे त्या प्रमाणात आपण सोयी करू शकलो नाही. अनेक वर्षापासून ज्या प्रकारे काम चाललं तसंच चाललेलं आहे. इथली स्वच्छता असेल, इथे वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी असतील, या सगळ्या सोयी या करण्याची प्रचंड मोठी आवश्यकता आहे. आणि म्हणून इथला एक जवळजवळ 98 कोटी रुपयाचा प्रकल्प हा जयकुमार रावल यांनी मंजूर केला आणि 2 कोटी रुपये त्याचं रिलीज केले. त्याचं काम देखील आता त्यांनी सुरू केलेलं आहे आणि उरलेल्या कामाकरता देखील पैसे आरक्षित होऊन आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याकडे त्यातल्या काही कामांची परवानगी घ्यावी लागते. ती परवानगी ते घेत आहे. मग या ठिकाणी चांगली जेटी तयार करणं असेल, इथे चांगलं होल्डिंग एरिया तयार करणं असेल, इथे जे पाथवेज आहेत ते पाथवेज चालू करणं असेल, या ठिकाणची जी दुकानं आहेत ती व्यवस्थित त्या ठिकाणी लोकांना बसता येईल अशा प्रकारची व्यवस्था करणं असेल, इथलं जे कॅन्टीन आपलं आहे त्याला एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला परिवर्तित करायचं असेल, किंवा या ठिकाणी रात्री देखील पर्यटक राहावे या दृष्टीनं पर्यटक निवास असेल, किंवा आज घरापुरी बेटावर जी आमची मंडळी राहत आहे त्यांना ट्रेनिंग करून त्यांच्याकडे देखील निवास आणि न्यायालयाची सोय ही करता येईल का आणि त्यांना देखील बघायला आपल्याला रोजगार देता येईल का, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो. पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात घारापुरी बेट अंधाराच्या पारतंत्रात होते. येथे वीज आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्यामुळे आज या बेटाला प्रकाशाच्या निमित्ताने स्वातंत्र्य मिळालंय. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने येथे घराघरात प्रकाश आलाय. येथे वीज आली मात्र प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात प्रकाश निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले. मनुष्य जर सुखी आहे, माणूस जर स्वातंत्र्यामध्ये आहे, मनुष्य सुधारमाचा आहे, देश पण सुखी होईल, काहीच प्रश्न राहणार नाही. म्हणून मग अशी बोललो नाही का मी की आज आपलं स्वातंत्र्य मिळालं लाईफचं हे फार अतिशय उत्कृष्ट कार्य हा महाराष्ट्र शासनाने केलं आहे. आणि हे एवढं सोपं करणार का नव्हतं त्यामध्ये परत मुद्द्यावर कशाची यायचं मला की आपण आज त्या लाईफमध्ये बसलो ते आनंद उपकार जे आहेत आपले ते कधीच फिरू शकत नाही त्यांचे आपल्याला प्रत्येकाने लक्षात ठेवायचं.